शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरता आणि पेरणी, मशागत, कापणी, मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी, तसेच सर्पदोष, वीज पडणे, पूर येणे, आग लागणे या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके, त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना दळवण्यासाठी शेतीला 12 महिने दर्जेदार शेतरस्त्याची आवश्यकता असून वेळोवेळी निवेदने आंदोलने करून न्याय न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेत तिथे रस्ता आणि तहसीलवर शून्य क्षेत्र रस्ता केस ठेवाव्यात या मागणीसाठी आधार फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून पेरू वाटप आंदोलन करण्यात आले. यावेळी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरद पवळे, उपाध्यक्ष संजय कनिच्छे, रघुनाथ कुलकर्णी, भास्कर शिंदे, समीर लोळगे, संदीप मावळे, दशरथ वाळुंज, विठ्ठल शिंदे, दत्तात्रय पवार, रामदास लोणकर, सुनील गायकवाड, विशाल सोनवणे आदींसह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. शिवापानंद शेत रस्त्याच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेत रस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत. समृद्ध गावासाठी ग्रामस्तरीय शेत रस्ता समिती स्थापना करून समितीच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा. तसेच चालू वहिवाटेच्या प्रत्येक क्षेत्र रस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत आणि क्षेत्र रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. उच्च न्यायालयात दाखल याचिका 82/47/2023 रोजीच्या निकालानुसार 60 दिवसात क्षेत्र खुले करावे आणि नकाशावरील शेत रस्त्याच्या मोजणी आणि संरक्षण फी बंद कराव्यात. तसेच तहसील प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करावे आणि शिवापानंद शेत रस्त्याचे हद्द निश्चित करून समृद्ध गावासाठी दर्जेदार रस्ते करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.